मुख्यमंत्री रामदार एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला आणि त्यानंतर आजपासून पावसाळी अधिवेशनास मुंबईत सुरुवात होते. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी मोठे निर्णय घेतलेत. अधिवेशन सुरू होण्याअगोदर शिंदेगडातील 8 मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मंत्रिमंडळ विस्तारानंतर केवळ 18 मंत्र्यांचेच खाते वाटप करण्यात आलं होतं. बाकीची उर्वरित खाती ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राखून ठेवण्यात आली होती. कोणत्या मंत्र्याकडे कोणती अतिरिक्त खाती सोपवण्यात आली ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उदय सामंत माहिती आणि तंत्रज्ञान, शंभुराज देसाई परिवहन खातं, दादा भुसे पणन खातं, संजय राठोड सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, तानाजी सावंत मृद आणि जलसंधारण, अब्दुल सत्तार आपत्ती व्यवस्थापन, दीपक केसरकर पर्यावरण वातावरणीय बदल खातं, तर संदीपान भुमरे अल्पसंख्याक खातं. मुंबईहून या बातमीसाठी MDTV न्यूज ब्युरो.